नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिमिलॅरिटी या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 1.2 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर फर्स्ट, गिव्हन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंग्थ्स ऑफ द लाईन सेगमेंट्स. आयडेंटिफाय इन विच फिगर्स रेपियम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तीन फिगर दिलेले आहेत आणि असं सांगितलेलं आहे, आयडेंटिफाय इन विच फिगर्स रेपियम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. फर्स्ट एक्झाम्पल, ट्रायंगल क्यू पी आर क्यू एम 3.5, एम आर 1.5, क्यू पी 7, पी आर 3, ऑल आर द गिव्हन्स. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, अँगल बायसेक्टर आहे किंवा नाही असं विचारलं आहे आपल्याला. हा जो पी एम दिसतो आहे, हा जो पी एम रे आहे, क्यू अँगल क्यू पी आरचा अँगल बायसेक्टर आहे किंवा नाही हे ठरवायचं आहे. बट विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे माहीत आहे की जर अँगल बायसेक्टर असेल, अँगल बायसेक्टर हा गिवन असेल आपल्याला, तर आपण डायरेक्ट सांगू शकतो पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू क्यू एम अपॉन एम आर. लक्षात घ्या, पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू क्यू एम अपॉन एम आर. पण केव्हा? जेव्हा हा अँगल बायसेक्टर आहे असं म्हटलेलं असेल तर. आता तसं म्हटलेलं नाही, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, मग आपण त्याचा कन्व्हर्स वापरावा लागेल आपल्याला. ह्या साईड्स, ह्या दोन साईड्स आणि ह्या दोन साईड्स अँगल बायसेक्टरमुळे तयार झालेले आहे. क्यू आरचे दोन भाग आणि उरलेल्या दोन साईड्सचा रेशो जर प्रमाणात असेल तर अँगल क्यू पी आरचा पी एम हा अँगल बायसेक्टर होईल. बरोबर ना विद्यार्थी मित्रांनो? मग आपण रेशो काढूया अगोदर. सर्वप्रथम आपण गिव्हन लिहून घेऊया. काय आहे गिव्हन? पी क्यू इज इक्वल टू 7, क्यू एम इज इक्वल टू 3.5, एम आर इज इक्वल टू 1.5, पी आर इज इक्वल टू 3. ओके, ऑल आर दी गिवन. पी क्यू अपॉन पी आर, पी क्यू अपॉन पी आर 7 अपॉन 3, दिस इज फर्स्ट. नाऊ क्यू एम अपॉन एम आर इज इक्वल टू 3.5 अपॉन 1.5, दिस इज सेकेंड. बट इन सेकेंड वी कॅन प्रूव दॅट मल्टीप्लाय बाय 2, मल्टीप्लाय बाय 2, बोथ न्यूमिरेटर अँड डिनॉमिनेटर मल्टीप्लाय बाय 2, देअरफोर इज इक्वल टू 7 अपॉन 3. 3.5 इंटू 2 7, 1.5 इंटू 2 3, दॅट मीन्स 1 अँड 2 मेक सेम. फर्स्ट रेशो अँड सेकंड रेशो इज सेम, देअरफोर पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू क्यू एम अपॉन एम आर. फ्रॉम फर्स्ट अँड दी सेकेंड, फर्स्ट अँड सेकंड म्हणणं हे दोन रेशो इक्वल झाले. देन वेन दिन कंडिशन इज राईट, पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू क्यू एम अपॉन एम आर असं होत असेल तर 100% वी कॅन से दॅट बाय दी कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम कशावर ना, बाय द कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम
रे पी एम बाइसेक्ट्स द एंगल क्यू पी आर। समझ विद्यार्थी मित्रांनो, एकदा पुन्हा पहा, गिवन आपण लिहून घेतलेलं आहे, फिगरमधनं गिवन लिहून घेतलेलं आहे, त्यानंतर पी क्यू अपॉन पी आर हा रेशो काढला फर्स्ट, नेक्स्ट क्यू एम अपॉन एम आर हा रेशो काढला सेकेंड, दोघांचा रेशो सेम येतो आहे की नाही हे बघण्यासाठी मल्टिप्लाय करून पहा किंवा डिवाईड करून पहा, इथे डिवाईड केलं असतं तरी ॲन्सर आलंच असतं, आपण या ठिकाणी मल्टिप्लाय करून पाहिलेलं आहे, वन अँड टू सेम आला, देअरफोर पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू क्यू एम अपॉन एम आर फ्रॉम फर्स्ट अँड सेकेंड बाय द कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, रे पी एम इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर। ओके, नाऊ सेकेंड फिगर, ट्रायंगल क्यू पी आर गिवन, फर्स्ट वी राईट गिवन पी आर इज इक्वल टू सेवन, पी क्यू इज इक्वल टू टेन, आर एम इज इक्वल टू सिक्स अँड एम क्यू इज इक्वल टू एट गिवन। नाऊ फर्स्ट वी कॅल्क्युलेट रेशो, आता पहिल्या फिगरमध्ये आपण व्यवस्थित समजून घेतलं आहे त्यामुळे आता डायरेक्ट आपण रेशो काढूया, पी आर अपॉन पी क्यू, पी आर अपॉन पी क्यू, पी आर इज इक्वल टू सेवन, पी क्यू इज इक्वल टू टेन, दिस इज फर्स्ट। नाऊ सेकेंड, आर एम एम क्यू इज इक्वल टू सिक्स अपॉन एट, सिक्स अपॉन एट, वेन वी डिवाइड देन टू थ्री जा सिक्स, टू फोर जा एट, फर्स्टमध्ये तर काही डिवाईड होत नाही, सेकंडमध्ये आपण डिवाईड करून पाहिलं टू थ्री जा सिक्स, टू फोर जा एट, दिस इज सेकेंड, दिस इज सेकेंड। पी आर अपॉन पी क्यू इज इक्वल टू आर एम अपॉन एम क्यू, बट स्टूडेंट्स पी आर अपॉन पी क्यू आर एम अपॉन एम क्यू हे दोन्ही इक्वल आहेत का फर्स्ट आणि सेकंड बघा, नाही, आपण नॉट इक्वल, पी आर अपॉन पी क्यू इज नॉट इक्वल टू आर एम अपॉन एम क्यू। आता जर दोघांचा रेशोच सारखा येत नाही आहे, सेम येत नाही आहे, तर वी कॉन्फिडेंटली से दॅट देअरफोर रे पी एम इज नॉट अँगल बायसेक्टर ऑफ अँगल आर पी क्यू, आर पी क्यू और क्यू पी आर, अँगल कसाही लिहिला तरी चालेल, आर पी क्यू और क्यू पी आर। फर्स्ट एक्झाम्पल आपण अतिशय सोप्या भाषेत समजून घेतलं असल्यामुळे आता डायरेक्ट आपण फर्स्ट रेशो काढला साईडचा, सेकंड रेशो काढला बायसेक्टरमुळे डिवाईड झालेला साईडचा, दोन्ही इक्वल आहेत का, थर्ड स्टेपमध्ये बघितलं आपण या ठिकाणी इक्वल नाही आहे आणि म्हणून रे पी एम इज नॉट अँगल बायसेक्टर ऑफ आर पी क्यू। ओके, गिवन इन ट्रायंगल क्यू पी आर, पी आर इज इक्वल टू टेन, पी क्यू इज इक्वल टू नाईन, क्यू एम इज इक्वल टू थ्री पॉईंट सिक्स अँड एम आर इज इक्वल टू फोर गिवन। फर्स्ट रेशो पी क्यू अपॉन पी आर, पी क्यू नाईन,
अपॉन पी आर 10 फर्स्ट सेकंड रेशो क्यू एम एम आर क्यू एम 3.6 अपॉन एम आर 4 या ठिकाणी मल्टीप्लायवर डिवाइड करून बघूया. इथे कुठे डिवाइड होत नाही म्हणून आपण इथे मल्टीप्लाय करून बघूया. इंटू 10 केला इंटू 10 36 अपॉन 40 अगेन डिवाइड 4 10 जा 40 4 9 जा 36 9 upon 10 दिस इज सेकेंड. नाउ फ्रॉम फर्स्ट एंड सेकेंड रेशो इज सेम देअर फोर पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू क्यू एम अपॉन एम आर फ्रॉम first and the second, then we say that final answer re pm bisects angle qpr by converse of angle bisector theorem first ratio second ratio multiply करून बघितलं divide करून बघितलं first आणि second ratio equal आला from first and second therefore PM bisects angle QPR by the converse of angle bisector theorem. Question number second. In triangle PQR, PM is equal to 15, PQ is equal to 25, PR is equal to 20, NR is equal to 8. State whether line NM is parallel to side RQ and give reason. Question समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. अगोदर आपण गिवन लिहून घेऊया. काय काय गिवन आहे? पी एम आहे 15, पी क्यू 25, पी आर 20 अँड एन आर 8. विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित गिवन दिल्यानंतर आता आपण एकदा फिगरकडे जाऊया. आपल्याला प्रूव काय करायचं आहे, ही जी लाईन एन एम आहे ती आर क्यू या साईडला पॅरलल आहे किंवा नाही. आता साईडला पॅरलल आहे किंवा नाही पॅरललचा विषय आला म्हणजे आपल्या लगेच लक्षात आलंच असेल बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरममध्ये एन एम पॅरलल टू आर क्यू असं दिलेलं असतं, पण आपल्याला इथं तसं दिलेलं नाही आहे. एन एम ही आर क्यूला पॅरलल आहे असं दिलेलं नाही, तर ते प्रूव्ह करा असं सांगितलं आहे. म्हणजे इथे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरमचा कन्व्हर्स आलेला आहे, तो आपल्याला वापरून बघायचा असेल. जर कन्व्हर्सनुसार योग्य आलं तर कन्व्हर्सनुसार हे दोन लाईन पॅरलल होतील, पण कन्व्हर्स कसा वापरायचा ते बघूया. म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आणि कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी दोघांचा विचार या ठिकाणी करावा लागेल. आता एकदा फिगर लक्ष द्या. पी आर 20 दिलेली आहे, पी क्यू 25 दिलेली आहे. पी आर 20 जरी असली तर आर एन दिलेलं आहे, यावरनं आपल्याला पी एन कॅल्क्युलेट करता येईल. हो की नाही? मग आपण अगोदर पी एन कॅल्क्युलेट करूया किंवा एम क्यू कॅल्क्युलेटर कुठूनही सुरुवात करूया. ओके,
इन दिस फिगर अकॉर्डिंग टू दिस फिगर PM प्लस MQ इज इक्वल टू PQ बिकॉज PMQ आर कोलिनियर एक रेषेवरचे आहेत आणि म्हणून PM प्लस MQ PM प्लस MQ दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला टोटल PQ भेटेल. ओके बट PQ इज नोन देन पुट द व्हॅल्यूज. PM इज 15 प्लस MQ इज इक्वल टू PQ इज 25. देअरफोर MQ इज इक्वल टू 25 मायनस 15 MQ इज इक्वल टू 10. सिमिलर वे वी सेकेंड साइड PR देन PN प्लस NR इज इक्वल टू PR PN प्लस NR 8 PR 20 PN इज इक्वल टू 20 मायनस 8 PN इज इक्वल टू 12 PN इज इक्वल टू 12 MQ शोधला MQ PN शोधला MQ इज अ 10 PN इज अ 12 नाव PN अपॉन NR इज इक्वल टू 12 अपॉन 8 वेन वी डिवाइड देन 3 अपॉन 2 फर्स्ट. नाउ सेकेंड PM अपॉन MQ इज इक्वल टू 15 अपॉन 10 when we divide then 5 3 is 15 5 2 is 10 this is second. In triangle PQR PN upon NR is equal to PM upon MQ from first and the second. First and second one ह्या दोन रेशो इक्वल आले आहेत. PN upon NR is equal to PM upon MQ आणि या दोघांचे रेशो इक्वल आहेत याचा अर्थ देअरफोर लाईन NM पॅरलल टू साईड RQ बाय कन्व्हर्स ऑफ BPT कन्व्हर्स ऑफ BPT लाईन NM पॅरलल टू साईड RQ बाय कन्व्हर्स ऑफ BPT BPT थेरममध्ये असं होतं लाईन पॅरलल होत्या मग लाईन पॅरल असतील तर रेशो इक्वल येतात हे BPT होतं. इन पॅरल असेल तर रेशो इक्वल असतात हे BPT होतं आणि रेशो इक्वल असतील तर लाईन पॅरल असतात हे कन्व्हर्स ऑफ BPT होतं. पूर्ण गणित एकदा बघून घ्या. इन ट्रायंगल MNP NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल N इफ MN इज इक्वल टू 5 PN इज इक्वल टू 7 MQ इज इक्वल टू 2.5 देन फाइंड QP. टोटल फिगर ऑब्झर्व करा.
एम एन दिलेला आहे, पी एन इज गिवन, एम क्यू इज गिवन, बट पी क्यू इज नॉट गिवन. फाइन पी क्यू, आपल्याला तोच पी क्यू शोधायचा आहे, बट एन क्यू इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल एम एन पी. अँगल बायसेक्टर आहे हे आपल्याला माहीत आहे, देअरफॉर वी यूज डायरेक्ट बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी अँगल. ओके, फर्स्ट वी राईट गिवन इन ट्रायंगल एम एन पी रे एन क्यू बायसेक्ट्स एम एन पी, देअरफोर एम एन अपॉन एन पी इज इक्वल टू एम क्यू अपॉन क्यू पी. कशावरून आपण हे लिहित आहे, बाय प्रॉपर्टी. आपण अगोदर प्रॉपर्टीज बघितलेले आहेत, बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर, अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. देन वी पुट द व्हॅल्यूज, एम एन इज 5, एन पी 7, एम क्यू 2.5, क्यू पी फाइंड आउट करायचा आहे, सॉरी क्यू पी फाइंड आउट करायचा आहे, क्रॉस मल्टीप्लाय. देअरफॉर क्यू पी इज इक्वल टू 7 इंटू 2.5 अपॉन 5. देअरफॉर 7 5 जा किंवा 2.5 वन जा 2.5 अँड 2.5 टू जा 5. 2.5 च्या डबल आहेत 5. 2.5 वन जा 2.5 टू 7 अपॉन 2, देअरफॉर 3.5. क्यू पी इज इक्वल टू 3.5, क्यू पी इज इक्वल टू 3.5. व्हेरी इजी. एकदा पुन्हा बघा, ट्रायंगल एम एन पी रे एन क्यू बायसेक्ट द अँगल एम एन पी, गिवन साइड्स आहेत, अँगल बायसेक्टर गिवन आहे, अँगल बायसेक्टर गिवन आहे म्हणून डायरेक्ट आपण एम एन अपॉन एन पी इज इक्वल टू एम क्यू अपॉन क्यू पी बाय द प्रॉपर्टी ऑफ अँगल बाय सेक्टर ऑफ अ ट्रायंगल. पुट द व्हॅल्यूज, किमती ठेवल्या, क्रॉस मल्टीप्लाय केलं आणि क्यू पी इज इक्वल टू 7 × 2.5 अपॉन 5. 2.5 वन जर 2.5 अँड 2.5 टू जा 5, डबल आहेत म्हणजे 5. 7 upon 2 आणि 2 ने पुन्हा डिवाईड केलं 3.5. दिस इज अवर फायनल आन्सर, क्यू पी इज इक्वल टू 3.5. ओके, फोर्थ एक्झाम्पल, मेजर्स ऑफ सम अँगल्स इन द फिगर आर गिवन, प्रूव दॅट ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. सी द फिगर, ए पी अपॉन पी बी अँड ए क्यू अपॉन क्यू सी हे आपल्याला प्रूव करायचं आहे. हे दोन रेशो ह्या रेशोशी इक्वल आहेत हे प्रूव करायचं आहे. ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए पी क्यू अपॉन क्यू सी. आता हे इक्वल येण्यासाठी, हे रेशो इक्वल येण्यासाठी आपल्याला माहीत आहे बी पी टीनुसार पी क्यू पॅरलल टू बी सी यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला अगोदर पी क्यू ही बी सीला पॅरलल आहे हे प्रूव करावं लागेल, आणि हे प्रूव झाले की मग आपोआप ए पी अपॉन पी बी ए क्यू अपॉन क्यू सी बी पी टीनुसार येईल. ओके, मग आता आपण अगोदर गिवनपासून सुरुवात करूया. गिवन काय आहे, अँगल ए पी क्यू इज इक्वल टू अँगल ए बी सी इज इक्वल टू 60 degrees अँड दिस इज अवर गिवन. गिवन
देयरफोर एंगल ए पी क्यू इज कॉन्ग्रुएंट विथ एंगल ए बी सी. गिवन एंगल दोन सारखेच आहेत, इक्वल आहेत, मग ते दोन कॉन्ग्रुएंट पण होतील. आणि जर कॉन्ग्रुएंट असतील, व्हेन कॉन्ग्रुएंट देन सेगमेंट पी क्यू इज पॅरलल टू सेगमेंट बी सी. कशावरून? आत्ता 9वीमधील काही गोष्टी आठवल्या लागतील आपल्याला. स्टँडर्ड 9th corresponding angle test for parallel lines. आठवलं का? corresponding angle test for the parallel lines APQ and ABC or PBC 60-60, these are the corresponding angle. When corresponding angle are congruent, then given line are parallel. हा 60 आहे, हा 60 आहे, दोन्ही करस्पॉन्डिंग आहेत, म्हणून आपण पी क्यू पॅरलल टू बी सी असं म्हटलं. कशावरनं? करस्पॉन्डिंग एंगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. म्हणून बेसिक क्लिअर पाहिजे. आता जर असं होत असेल तर इन ट्रँगल विच इज ट्रँगल नेम ऑफ ट्रँगल ए बी सी आपण फर्स्ट म्हणूया. इन ट्रँगल ए बी सी सेगमेंट पी क्यू पॅरलल टू सेगमेंट बी सी और साइड बी सी. कशावरनं? फ्रॉम फर्स्ट. आपण अगोदरच प्रूव केलेलं आहे फ्रॉम फर्स्ट. इथे आपण प्रूव केलं पी क्यू पॅरलल टू बी सी. मग ट्रायंगलमध्ये जर पी क्यू पॅरलल टू बी सी असेल तर डायरेक्ट अगेन वी से दॅट ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. कशावरनं? बाय अप्लाइंग बी पी टी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. व्हेरी इजी. दोन अँगल इक्वल होते म्हणून ते कॉन्ग्रुएंट झाले. आणि दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील, करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील, तर त्या दोन लाईन पॅरलल असतात. हे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट होतं, प्रूव्ह केलं. त्यानंतर ट्रँगलमध्ये दोन साईड्सना इंटरसेक्ट करणारी रेषा तिसऱ्या बाजूला पॅरलेल असेल तर डायरेक्ट आपल्याला बी पी टी वापरता येतो. तर त्यांचे रेशो प्रमाण असतात ए पी अपन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपन क्यू सी. ओके, फायनल आन्सर. 5th एक्झाम्पल. इन ट्रॅपेजियम ए बी सी डी साईड ए बी पॅरलल टू साईड पी क्यू पॅरलल टू साईड डी सी ए पी इज 15 पी डी 12 क्यू सी 14 फाइंड बी क्यू. स्टूडेंट्स वी सी द फिगर ए बी सी डी इज अ ट्रॅपेजियम. ए बी पॅरलल टू पी क्यू अँड पी क्यू पॅरलल टू डी सी. ऑल थ्री साईड्स आर पॅरलल टू इच अदर. फर्स्ट वी राईट गिवन. गिवन काय आहे? तर तीन लाईन एकमेकीला पॅरलल आहेत. साईड ए बी पॅरलल टू साईड पी क्यू पॅरलल टू साईड डी सी. ओके, दिस गिवन गिवन लिहून घेऊया. थ्री लाईन्स आर पॅरलल टू इच अदर, दिस इज गिवन. देअरफोर ए पी अपॉन पी डी इज इक्वल टू बी क्यू अपॉन क्यू सी. बी क्यू अपॉन क्यू सी आपण प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत.
त्यामधली एक प्रॉपर्टी बाय प्रॉपर्टी ऑफ थ्री पैरेलल लाइन्स एंड देयर ट्रांसवर्सल्स ट्रांसवर्सल्स अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी ऑफ थ्री पैरल लाइन्स एंड देयर ट्रांसवर्सल्स ए पी अपॉन पी डी इज इक्वल टू बी क्यू अपॉन क्यू सी बिकॉज ऑल थ्री लाइन्स आर पैरल देयर फोर पुट द वैल्यूज डायरेक्ट पुट द वैल्यूज वॉट इज वैल्यू ए पी 15 PD 12 BQ फाइंड आउट करायचे आहे QC 14 therefore BQ इज इक्वल टू क्रॉस मल्टीप्लाय 15 इंटू 14 अपॉन 12 इज इक्वल टू 15 फोर जा 66 कॅरी 15 वन जा 15 प्लस 6 210 अपॉन 12 210 अपॉन 12 डिवाइड 2 ने डिवाइड करूया 2 6 जा 12 2 वन जा 2 कॅरी 2 5 जा 10 105 अपॉन 6 डायरेक्ट 6 ने डिवाइड करूया 6 वन जा 6 6 वन जा 6 रिमेनिंग 4 45 6 7 जा 42 डेसिमल 6 5 जा 30 therefore BQ is equal to 17.5 this is final answer very easy three sides are parallel then AP upon PD is equal to BQ upon QC by the property of three parallel lines and their transversals वैल्यू टाकल्या क्रॉस मल्टीप्लाय केल्या आणि लास्ट बी क्यू इज द फायनल आन्सर.